रामचरण हे नाव साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र आर 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 या चित्रपटानंतर रामचरणची जगभरात लोकप्रियता वाढली. एवढंच नाही तर ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या पुरस्कारांवर आर 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 ने नाव कोरत रामचरण जगभरात ओळखला जाऊ लागलाय. आतापर्यंत हटके ऍक्शन शैली आणि डान्स स्टाईलने रामचरणने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रामचरणच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याविषयीच्या या खास गोष्टी. रामचरण हा मेगास्टार चिरंजीवींचा मुलगा आहे. चिरुथा या तेलुगू चित्रपटातून रामचरणने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. रामचरण आणि त्याचा परिवार हैदराबाद मधील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत आहे. रामचरणची संपत्ती जवळपास 1300 कोटींच्या घरात आहे. हैदराबाद मधील जुबली हिल्सच्या प्राईम लोकेशनवर रामचरणचा बंगला आहे. हा बंगला जवळपास 38 कोटींचा आहे. रामचरणला अभिनयासोबतच विविध महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रोल्स रॉइस फॅन्टम सारख्या गाड्या देखील आहेत. तर या गाडीची किंमत जवळपास 7 कोटी इतकी आहे. याशिवाय त्याच्याकडे 3 कोटींची एस्टन मार्टिन कार देखील आहे. शिवाय रेंज रोवर सारख्या गाड्या देखील आहेत. तर दुसरीकडे रामचरणला घड्याळांची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे बरीच महागडी घड्याळ आहेत. जवळपास 30 घड्याळांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. रामचरण हा बिझनेसमॅन म्हणून देखील काम पाहतो. ट्रूजेट एअरलाइन्स कंपनीचा तो चेअरमॅन आहे. या कंपनीत त्याने 127 कोटींची इन्व्हेस्टमेंट केल्याचं बोललं जातं. प्रमोशनसाठी रामचरण याच एअरलाइन्सच्या प्रायव्हेट जेटचा वापर करतो. तर हेल्थ सेक्टरमध्ये देखील त्याचा सहभाग आहे. रामचरणची पत्नी उपासना ही अपोलो लाईफची चेअरमॅन आहे. त्यामुळे रामचरणचा देखील त्यात सहभाग आहे. रामचरण विषयी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची स्वतःची प्रोडक्शन कंपनी देखील आहे, ज्याचं कार्यालय हैदराबाद मध्ये आहे. या कंपनीने बऱ्याच चित्रपटांची आतापर्यंत निर्मिती केली आहे. 2017 आलेल्या कैदी नंबर 150, साईरा नरसिंहा रेड्डी आणि आचार्य यासारख्या चित्रपटांचं प्रोडक्शन या कंपनीने केलेलं आहे. तेव्हा साऊथ स्टार रामचरणला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लेट्स अप मराठी मुंबई.